रविवारी ग्रॅटिट्यूडचा एपिसोड झाला नाही, खरं तर काही कारणांमुळे मी तो करू शकले नाही, पण मला फार बरं वाटलं की मला बऱ्याच लोकांनी फोन आणि SMS करून विचारलं की काय झालं, ग्रॅटिट्यूडचा एपिसोड का नाही केलास, म्हणजे तुम्ही बघताय आणि तुम्हाला आवडतंय हे जाणल्यामुळे मला खूप आनंद झालाय. आणि सो परत एक रविवारच्या गॅपनंतर मी परत आपल्या भेटी झाली आणि आज मी अशा एका कलाकाराबद्दल बोलणार आहे. तो कलाकार एक तर व्हर्सिटाईल आहे, लाघवी आहे, सगळ्यांना हवा हवा असा वाटतो. आणि म्हणजे काय म्हणतो आपण की साखरेसारखा विरघळतो प्रत्येक प्रसंगामध्ये असं म्हणेल. त्याचं नाव आहे पुष्कर श्रोते. कुठलाही ॲक्टर जर त्यांच्याबरोबर काम केलं असेल तर जनरली काय असतं की अतुलचा मित्र असतो आणि त्याच्याबरोबर मी काम करते, किंवा माझीच पहिल्यांदा भेट होते आणि मग तो आमच्या सगळ्या फॅमिलीला ओळखायला लागतो, असं जनरली प्रवास असतो. पण पुष्कर हा एक असा नट आहे की मी अतुल आणि सखील आमच्या तिघांचाही तो इंडिव्हिज्युअल मित्र आहे, म्हणजे तिघांबरोबर त्याने इंडिव्हिज्युअली काम केलं आहे आणि तिघांशी तो इंडिव्हिज्युअली तितकाच फ्रेंडली आहे. पुष्कर बरोबर खरं सांगायचं झालं तर मी ज्या पद्धतीचं काम केलंय त्या पद्धतीने मी अजूनपर्यंत पुष्करला कोरिओग्राफ करते, तरी सुद्धा ह्या एपिसोडमध्ये पुष्कर आहे. याचं कारण पुष्करचा स्वभाव, पुष्करचं आनंदी असणं. पुष्कर म्हणजे आनंद हे सिम्पल एक व्याख्या आहे की पुष्कर म्हणजे आनंद आणि नृत्य म्हणजे आनंद. त्यामुळे नृत्याविषयी बोलताना मी पुष्करविषयी बोलणार नाही असं होऊच शकत नाही, म्हणून हा आजचा एपिसोड. नमस्कार लोक. याआधी अनेक व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळा बोलण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास न करता देखील किंवा आपली टाप नसताना किंवा आपली कुवत नसताना देखील त्या व्यक्तीबद्दल बोलण्याचं धारिष्ट्य मी अनेक वेळा केलेलं आहे. ते पाप मी माझ्या माथ्यावर घेतलेलं आहे. पण आज सोनिया परचुरे हिच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यानंतर माझ्या छातीत धडधडतंय. मी हो देतो ना तुझ्या बाबतीत बोलतो ना असं करून करून मी आत्ता शेवटी तुमच्याशी बोलण्यासाठी हा कॅमेरा ऑन केलेला आहे. काय सोनियाला मी जितका ओळखतो ती खूप पर्टिक्युलर आहे, म्हणजे केवळ कथ्थकच्या बाबतीत किंवा शरीर नृत्य कलामध्ये किंवा तिच्या शिष्यांच्या बाबतीत नाही तर तिच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि आमच्यासारखे तिचे जे जवळचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्या बाबतीत ती खूप पर्टिक्युलर आहे आणि खूप आग्रही आहे. त्यामुळे सोनियाबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर नाही आपण जरा नीट अभ्यास करून बोललं पाहिजे या विचाराने मी तुमच्याशी संवाद साधतो. मी खरं तर सोनियाला ओळखतो ते जेव्हा मुंबई विद्यापीठाचे इंटर कॉलेजिएट डान्स कॉम्पिटिशन्स असायचे त्याच्यामध्ये आम्ही डहाणूकर कॉलेजवाले फोक डान्समध्ये असायचो. आम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आम्हाला डहाणूकरला ज्या ग्रुपमध्ये मीही होतो त्या डहाणूकरच्या ग्रुपला मुंबई विद्यापीठाचं गोल्ड मेडल आहे फोक डान्समधलं. हां पण तिथे सोलो परफॉर्मन्स करायला सोनिया यायची आणि आम्हाला मंत्रमुग्ध करून जायची, अक्षरशः मंत्रमुग्ध. आणि त्याचवेळी ती एकांकिका स्पर्धांमध्ये मला तिची सती एकांकिका आणि त्यातला तिचा परफॉर्मन्स मी आयुष्यात विसरू शकत नाही आणि तो परफॉर्मन्स बघून आवाक झालो होतो. शपथ पुष्कर, तुला युनिव्हर्सिटीच्या दिवसातलं आठवलं आहे कमाल तुझी. हो, मेनका ट्रॉफीसाठी सोलो परफॉर्मन्स केला होता त्यावेळेला आणि मला आठवतं की सती जेव्हा एकांकिका केली, जनरली कॉलेजेसमध्ये रायव्हलरी असतो पण मला आठवतं की रुयाच्या एकांकिकेला तुम्ही सगळे डहाणूकर आवर्जून बघायला उपस्थित असायचात, तुम्ही आमच्यासाठी चेअर करायचात आणि तुम्ही आमच्या बाजूचे कधी व्हायचं तुमचं तुम्हाला पण कळायचं की तुम्ही पण सती सती ओरडायचात आणि ती गंमत आहे पुष्कर तुझी पण आणि सगळेच तुम्ही डहाणूकर, पण कमर्शियल नाटक व्यावसायिक नाटकांमध्ये ती फार रमली नाही कारण आमच्या खूप जवळच्या मित्राशी अतुल परचुरेशी लग्न करून तिने संसार थाटला. पण मात्र तिने एक जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे घेतली आपल्या खांद्यावरती आणि ती आजपर्यंत ती जबाबदारी उत्तमरित्या पार पडते शरीर नृत्य कला मंदिराची. आणि कथ्थकचे संस्कार तिच्यावरती ते तिच्या गुरूंकडनं झालेले आहेत ते स्वतःमध्ये झिरपवून आता ती तिच्या सगळ्या शिष्यांमध्ये झिरपवते आणि तिचे अनेक शिष्योत्तम आज वेगवेगळ्या ठिकाणी उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. काही वेळेला मला असं वाटतं की वर्षोनवर्ष शास्त्रोक्त शिकतात, वर्षोनवर्ष नाचाशी रिलेटेड असतात पण तरी सुद्धा काही वर्षांनी जर आउटपुट बघितला तर ते फक्त
हातवारेच राहतात, कारण ते इतकी शिस्तीच्या मागे किंवा इतके शास्त्राच्या मागे कधी कधीतरी लागलं जातं की मग त्यातला आनंद कुठेतरी गमावला जातो आणि मग फक्त हातवारे राहतात. आणि मग पुष्कर सारख्या नटांची तेव्हा किंमत कळते की म्हणजे त्याची मनोअवस्था. मी नेहमी म्हणते की नृत्य ही मनाची अवस्था आहे, की तुम्हाला आतनं छान वाटणं फार गरजेचं आहे. कारण एक तर नृत्य ही शरीराची केलेली अनावश्यक हालचाल आहे, म्हणजे त्याच्याशिवाय काही अडत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्याला आनंद झाला की आपण टाळी वाजवतो की आपण एक गिरकी मारतो हे आपल्याला आनंद झाल्यावर होतं, आणि त्याचीच परिणिती नृत्यामध्ये झाली. त्यामुळे तो मुळातला आनंद आणि त्याच्यातली उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही पुष्करमध्ये आहे, आणि ती सतत जागृत असते, म्हणजे 100%. म्हणजे मला आठवतंय की आम्ही गेल्या म्हणजे 31 डिसेंबरला आम्ही उदयपूरला सगळेजण जाणार होतो. हे ठरल्या क्षणी मला पुष्कराचं म्हणाला आपण तिकडे गेल्यावर अमारे हे वडे मे नाचूया सोनिया. सो दॅट इज पुष्कर. मला इतकी की मला जे वाटतं ते त्याला वाटतं, आणि कुठल्याही क्षणी कधीही म्युझिक वाजलं काही छान वाटलं तुम्ही पुष्करकडे असं बघितलं तर त्याच्याबरोबर नाचावं असं वाटतं, आणि म्हणून मला पुष्कर खूप आवडतो. मी जेव्हा जेव्हा काही इव्हेंट्स डिरेक्ट करायचो तेव्हा मी हक्काने सोनियाकडे जायचो, सोनिया की अशी 4, 5, 6 गाणी आहेत आणि नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे आणि संच असं मला पाहिजे. आणि त्यावेळी मी बघायचो किती किती काटेकोरपणे प्रत्येक गोष्टीत बारकाईनं लक्ष घालायची. मग त्याच्यामध्ये कोरिओग्राफी असो, त्याच्यामध्ये कोण परफॉर्म करणार आहे त्याचे कॉस्ट्युम्स असो, तिच्या सगळ्या संचातले ज्यांना बॅक डान्सर्स म्हणतात त्यांचे कॉस्ट्युम्स असो, त्यांचं येणं जाणं असो, त्यांचं खाणं असो, किंवा ह्या प्रत्येक बाबतीत ती स्वतः जातीनं लक्ष घालायची आणि अजूनही घालते. कारण तिचं तिच्या ग्रुपवर तिच्या बरोबर असलेल्या सगळ्यांवरती इतकं जीवापाड प्रेम आहे. पुष्करला खूप चांगल्या संगीताची आवड आहे, आणि त्यांनी म्हणूनच म्युझिशियन्स नावाचा एक कार्यक्रम केला. आणि मला फार कौतुक वाटतं त्याचं की कमी तिथे आम्ही ही पण त्याची भूमिका असते. म्हणजे आपण एक ह्या कार्यक्रमाचे काय म्हणतो आपण सर्वे सर्व आहोत किंवा निर्माते आहोत, पण समजा बाबा एक कोरस चाललाय आणि एका कोरसचा समजा आवाज कमी पडला तर तो पटकन इन होतो. याचाच अर्थ म्हणजे त्या सगळ्याच्या आसमंतामध्ये किंवा परिसर एक संगीतमय परिसर निर्माण झाल्यानंतर पटकन त्याला त्याच्यामध्ये एकरूप होता येतं. आता त्याच्याबद्दल बरेच वेळा ह्याला हसतात, पण मला असं वाटतं की ह्याला एक वेगळ्या प्रकारचं डेअरिंग लागतं, एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतो आपण सूर मारणं लागतं. पटकन तो सूर मारतो आणि भीतीचा लवलेश नाही, आणि म्हणूनच चांगली निर्मिती होते की कलेमध्ये कधीही भीती आली किंवा तुम्ही न्यूनगंड आला किंवा तुम्हाला आपल्याला येत आहे की नाही. कारण काय आहे की कथा सांगणं कुठलीही कला म्हणजे स्टोरी टेलिंग आहे, आणि स्टोरी टेलिंग केव्हा होते की जेव्हा तुम्हाला ती गोष्ट 100% माहिती आहे आणि तेव्हा ती तुम्ही दुसऱ्याला माहीत नसलेली गोष्ट तुम्ही कथा रूपात सांगत असता, तर ती कला पुष्करमध्ये आहे. मी पुष्करबरोबर अनेक इव्हेंट्स केले ऍज अ म्हणजे तो त्याचा म्हणजे त्याचा पूर्ण ऑर्गनायझर असताना पण त्याच्याबरोबर इव्हेंट्स केले आणि त्याला कोरिओग्राफ पण केला. तर त्या त्या भूमिका त्या त्या वेळेला त्यांनी इतक्या परफेक्ट निभावल्या की बाबा सोनिया मैत्रीण आहे म्हणून आपण तिला एखादा कार्यक्रम विचारताना गृहित करणं अजिबात नाही. डे वन पासनं त्यातला कमर्शियल आस्पेक्ट त्यातला क्रिएटिव्ह आस्पेक्ट ह्या सगळ्याचा पुष्करने विलक्षण मान ठेवला आहे, आणि म्हणून इतके वर्ष नाटक टिकतं असं मला वाटतं. तिच्या नृत्य दिग्दर्शनाखाली मीही काही इव्हेंट्समध्ये नाचलोय. नाचलोय म्हणजे मला दोन डावे पाय नाहीयेत एवढंच. फोक डान्स कॉम्पिटिशनमध्ये जिंकलो ही गोष्ट वेगळी, पण अदरवाईज सोलो परफॉर्मन्स करण्यासाठी ना तुमच्याकडे ते वेगळं करेज असावं लागतं, ते माझ्यामध्ये फार कमी आहे. पण मी सोनिया करते म्हटल्यानंतर मी केलेलं आहे. मी अनेक नृत्य दिग्दर्शकांबरोबर सिनेमासाठी पण नाचलो आहे, मी इव्हेंटसाठी पण नाचलेलो आहे, पण मुळात सोनियाबरोबर नाचत असताना तिचा शब्द आणि त्याच्यावरती त्याचे इथले भाव काय आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष असतं. म्हणजे तिने बसवलेली कोरिओग्राफी ती तुम्ही व्यवस्थित करताय की नाही, हातवारे नीट आहेत की नाही, तुमची पोझिशन बरोबर आहे की नाही, हे सगळं बीटवर होतंय की नाही, कुठच्या बीटवरती कुठचा पाय ह्याच्याकडे लक्ष असतंच, पण तुमच्या चेहऱ्यावरती त्या गाण्यातले भाव नेमके येत आहेत की नाही ह्याच्याकडे नाही 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 परत 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 ते नाही येते ते नाही येते परत करून घेऊया. हे तिने अनेक वेळा केलेलं आहे आणि याबद्दल तिला खरं तर सलाम आहे. कारण या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत तिची कोरिओग्राफी बहरत गेली. मी सोनियाने कोरिओग्राफी केलेले अनेक शोज बघितलेले आहेत, मग त्याच्यामध्ये बुद्धिबळ असेल, त्याच्यामध्ये कृष्ण असेल, असे अनेक शोज. गीतरामायण बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं.
हे पूर्णपणे सोनियाचं क्रेडिट आहे. काय तिच्या मुलांनी गीत रामायण परफॉर्म केलंय किंवा तिचा कृष्ण बॅली असेल किंवा तिच्या अनेक गोष्टी असतील जी बघत असताना ती प्रत्येक वेळी ना तुम्हाला आश्चर्यचकित करते. प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं आपण काहीतरी एक्सपेक्ट करून जातो आणि त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तिचं नृत्य दिग्दर्शन बघत असताना आपल्याला अनुभवायला मिळतं. तिची एक शिष्य आमच्या घरी संजोत नावाची आमच्या घरी माझ्या बायकोला कथ्थक शिकवायला यायची आणि संजोतची आणि माझी प्रांजलच्या आणि संजोतच्या ओळखीच्या आधीपासूनची ओळख असल्यामुळे मी संजोतला छळायचो, या दोघींना त्रास द्यायचो, त्यांच्यामध्ये लुडबुड करायचो. पण हे सगळं करत असताना एक असायचं, बाई सोनियाला यातलं काही फारसं सांगू नकोस, पण त्या गोष्टी सोनियापर्यंत पोचायच्या. आज सोनिया आमच्या कुटुंबाचा एक घटक आहे, सोनिया आमच्या कुटुंबातली एक आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा सोनियाबद्दल लोक इतकं बोलत असतात. सोनियाचे सोनियाने कोरिओग्राफी केलेले शोज इव्हेंट्स बघत असताना किंवा सोनियाचे शिष्यगण आज स्वतःच्या पायावर इतके छान उभे आहेत हे बघत असताना खूप बरं वाटतं, अभिमान वाटतो. आणि आज शरयू नृत्य कला मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. ह्या पूर्ण वाटचालीसाठी आणि पुढच्याही त्यांच्या उपक्रमांसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि सोनिया कधीतरी नीट विचार करून माझ्यावरती एक छान कोरिओग्राफी केलेलं एखादं गाणं कर जे आपल्याला कुठेतरी एका मोठ्या इव्हेंटमध्ये सादर करता येईल आणि तिथून माझी एकदा तरी माझ्या नृत्याबद्दल कोणीतरी वाह वाह करेल हे मला आयुष्यात तुझ्याकडनं करून घ्यायचं आहे. सो तेवढं कर. बाकी तुला अनेक 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 वेळा सलाम केलेला आहे तुझ्या पूर्ण कारकिर्दीला आणि तुझ्या नृत्य कौशल्याला, तुझ्यावरच्या संस्कारांना खरंच हात जोडून प्रणाम. पुष्करला जसं मी म्हटलं की सगळ्या कलांविषयी आदर, त्यामुळे पुष्करची बायको प्रांजल हिला क्लासिकल डान्स शिकायचं होतं तेव्हा प्रांजल माझ्याकडे शिकायला लागली आणि पुष्कर पण ते खूप छान एन्जॉय करायचं. मुद्दामून उल्लेख अशासाठी करते की स्टेप दाखवण्याच्या आधी त्याचा एक रेफरन्स आहे प्रांजलमुळे. प्रांजल आधी शिकायला जायची आणि तिच्यामुळे मी लॅटिन बॉलरूम स्टाईल संदीप सुपारकरकडे शिकले, कारण माझ्याकडे एक फिल्म आली आणि ज्याच्यातलं एक गाणं लॅटिन बॉलरूम स्टाईलनी कोरिओग्राफ करायचं, तर माझी त्या स्टाईलची ओळख नसल्यामुळे मला असं वाटतं की मी शिकलं पाहिजे. सो प्रांजल थ्रू मी ती स्टाईल शिकायला गेले. सो इतके दिवस मी तुम्हाला सुरुवातीला तर क्लासिकलची स्टेप दाखवली, मध्ये पण एकदा दाखवली, काही वेळेला लाईट डान्स, काही वेळेला फक्त भावांग, असं तुम्हाला काय 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 वेगळं दाखवते. आज मी तुम्हाला लॅटिन बॉलरूम स्टाईलची एक त्याच्यामध्ये त्या अंतर्गत सहा स्टाईल संदीपने शिकवल्या होत्या. तर ती चाचा ही जी स्टाईल आहे ती बरीचशी लोकांना माहिती आहे, त्यातलीच एक स्टेप तुम्हाला शिकवते. 1 2 3 4 5 6 चाचा 1 2 3 चाचा 1 2 3 चाचा 1 2 3 चाचा 1 2 3 चाचा 1. आम्ही ना एक लंडनला इव्हेंट केलं होतं आणि मला ही जेव्हा स्टेप मी शिकले तेव्हा मला असं वाटलं की मराठी गाणं आहे काय, बांबूच्या बना आहा आहा रा 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 रा. आणि मी करता करता तुम्हाला कुठलीही विचारते चाचा 1. याच्यामध्ये पेअर डान्सिंग पण असतं, तर तुम्ही नक्की ही स्टेप अशी आहे की तुम्ही जर समजा एक्सरसाइज करत असाल आणि तुम्ही एक म्युझिक लावलं आणि तुम्ही ही जर स्टेप केली म्हणजे तुम्हाला ठरवलं की तुम्हाला 20 काउंट या स्टेपचे करायचे, तर खूप छान पद्धतीने पायावर एक होल्ड मिळेल तुम्हाला आणि आनंद. सो प्लेजर आणि एक्सरसाइज याचं उत्तम मिश्रण आहे मला असं वाटतं या, आणि फार नैसर्गिकता आहे या स्टेपमध्ये. तर जरूर या स्टेपची प्रॅक्टिस करा आणि पुढच्या वेळेस पुन्हा एका वेगळ्या कलाकाराला घेऊन आपल्या भेटीस येईल नक्की. तोपर्यंत बाय बाय.